महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात सरकारी जमिनींवर जीन्स वॉश कारखाने उभारण्यात आलेल्या कारखान्यांवर तहसीलदारांच्या पथकाने तोडक कारवाई केली आहे मलंगड परिसरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत जीन्स वॉश कारखाने उभारण्यात आले आहेत यांपैकी काही कारखाने हे खाजगी जमिनींवर तर काही कारखाने हे सरकारी जमिनींवर उभारण्यात आले होते या कारखान्यांमुळे जलस्रोत दूषित होत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे स्थानिकांनी केल्या होत्या त्याची दखल घेत अंबरनाथच्या तहसीलदारांनी दोन कारखान्यांवर तोडक कारवाई केली यामध्ये मौजे चिरड इथल्या सरकारी सर्वे नंबर सव्वीस वर असलेला कारखाना आणि मौजे करवले इथल्या सरकारी जमीन सर्व्हे क्रमांक सव्वीस वर असलेला कारखाना अशी दोन बांधकामे जेसीपी लावून तोडण्यात आली तहसीलदार प्रशांत माने यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली या कारवाईवेळी अंबरनाथचे नायब तहसीलदार संभाजी शेलार तलाटी सातपुते नाईक वडे तसेच पोसरे आणि करवले ग्रामपंचायतीचे संतोष वजाळे उपस्थित होते यापुढे देखील मलंगड परिसरात अशी धडक कारवाई केली जाणार असल्याचं तहसीलदारांच्या वतीने सांगण्यात आलं आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा